मुंबई महापालिकेने केलेल्या सेरो सर्वे मध्ये मुंबईतील निम्म्याहून अधिक लहान मुलांमध्ये कोरोना प्रतिबंधक अँटीबॉडीज असल्याचं दिसून आलंय. इतक्या मोठ्या प्रमाणात लहान मुलांमध्ये झालेला कोरोना हे हर्ड इम्युनिटीसाठी लाभदायक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. हा सर्वे करणाऱ्या डॉक्टरांच्या मते कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांना तितकीशी धोकादायक नसेल. पीडियाट्रिक सीरो सर्वे हा खूप मोठा आणि महत्त्वपूर्ण सीरो सर्वे आहे, कारण की स्कूल्स आणि कॉलेजेस बंद होते तरी पण 50% मुलांमध्ये अँटीबॉडीज मिळाली. याचा अर्थ हे आहे की त्यांना COVID-19 होऊन गेला. आणि आत्ता महत्त्वपूर्ण गोष्ट ही आहे की COVID-19 अप्रोप्रिएट बिहेवियरचं शिक्षण त्यांना दिली पाहिजे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे अकोल्यात मूर्तिजापूर तालुक्यातील समशेरपूर इथं प्रेम प्रकरणातून दुहेरी हत्याकांड घडलंय. प्रियकर धम्मपाल उर्फ संदेश आटोटे याची हत्या करण्यात आली. मुलीचे वडील दीपकराज यांनी धम्मपाल याच्यावरती हल्ला केला, तर धम्मपालच्या हत्येनंतर त्याच्या नातेवाईकांनी केलेल्या हल्ल्यात मुलीचे वडील दीपकराज जखमी झाले. उपचारात त्यांचा मृत्यू झाला. मारहाण प्रकरणी रिक्षा चालकानं शिवसेना आमदार अंबादास दानवे यांच्याविरोधात आता पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सोमवारी औरंगाबादच्या क्रांती चौकात वाहतूक कोंडी सोडवायला आमदार अंबादास दानवे रस्त्यावर उतरले. तिथे त्यांनी रिक्षा चालक अजय अशोक जाधव यांना मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल करून आपली बदनामी केल्याचा आरोप जाधव यांनी केलाय. शेतात प्रवेश केल्याच्या कारणावरून एका अल्पवयीन मुलाला झाडाला बांधून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. ही घटना कर्नाटकातल्या मुंड्या जिल्ह्यातील श्रीरंगपटना तालुक्यातली आहे. शेतात प्रवेश का केला या क्षुल्लक कारणावरून लहान मुलाला मारहाण करण्यात आली. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. वसईच्या पाचूबंदर समुद्रकिनारी नांगरून ठेवलेल्या 3 बोटींच्या इंजिनमधून महागडे पार्ट चोरीला गेलेत. पावसाळ्यात मासेमारी बंद असल्यानं अनेक मच्छीमारांनी बोटी किनाऱ्यावरती नांगरून ठेवल्यात. याच नांगरलेल्या बोटींपैकी संगम, परमनंदम आणि आशिया या बोटींच्या इंजिनमधील लाखो रुपये किमतीचे पार्ट चोरीला गेलेत. मुंबईत दहिसर पूर्व भागातील गावडे नगर परिसरात गोळीबार झाला आणि या गोळीबारात सराफा व्यावसायिकाचा मृत्यू झालाय. ओम साईराज ज्वेलर्स या दुकानात 3 अज्ञात व्यक्तीने बंदुकीचा धाक दाखवून लूट केली. दरोडेखोरांच्या गोळीबारात सराफ व्यावसायिक जखमी झाला होता. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले तर 2 आरोपींचा शोध सुरू आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे